नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर मंडळी, रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन स्पेशल काहीतरी स्वीट्समध्ये असायलाच पाहिजे म्हणून आज आपण फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी मस्त अंगुरी रसमलाई घरीच तयार करणार आहोत. आणि फक्त 100 रुपयामध्ये तुम्ही 1/2 किलोच्या वरती अंगुरी रसमलाई घरीच तयार करू शकता. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप जास्त टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमची अंगुरी रसमलाई खूप छान होईल. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, कढई आहे आणि त्यामध्ये मी 1/2 लिटर इथे दूध घातलेलं आहे. तर दूध इथे म्हशीचं आहे, फुल फॅट मिल्क वापरलेलं आहे, म्हणजे खूप जास्त पातळ किंवा पाण्याचं दूध इथे वापरायचं नाही आहे. गाईचं वापरलं तरीही चालेल, फक्त थोडंसं मग आटवून घ्यायला लागेल. तर म्हशीचं दूध मी इथे 1/2 लिटर घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे. आणि बघू शकता, दूध छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. साखर रसमलाईमध्ये किंवा अंगुरी रसमलाईमध्ये खूप जास्त नसते आणि खूप जास्त गोडसुद्धा नसते ही रसमलाई, तर त्यामुळे थोडीशी बेतानीच वापरायची. त्यानंतर मी इथे वेलची पूड घातलेली आहे, 2 चमचे बदामाचे काप आणि 1 चमचा मी इथे पिस्त्याचे काप घातलेले आहेत. आणि दूध छान गरम झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये 10 ते 15 केशराच्या काड्या घालणार आहोत. आणि केशरामुळे पाहिजे तसा खूप जास्त गडद रंग येत नाही म्हणून मी इथे थोडंसं 2 थेंब फक्त केशर इसेन्स किंवा जे इमल्शन येतं, म्हणजे त्यामध्ये कलर आणि फ्लेवरसुद्धा असतो, ते घातलेलं आहे. आणि छान दूध 5 ते 7 मिनटं उकळून घेतल्यानंतर बघू शकता दुधाला रंग किती छान आलेला आहे. आपली इथे रबडी जी आहे किंवा जो रसमलाईसाठीचा रस असतो तो इथे तयार आहे. खूप जास्त घट्ट करायचा नाही, फक्त 1 ते 2 उकळी काढल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. आता इथे रबडी तयार आहे, यानंतर आपण अंगुरी बनवणार आहोत किंवा रसमलाई. तर त्यासाठी आज आपण पनीर बनवणार नाही आहोत, तर रेडीमेड जे पनीर असतं तेच मी इथे आज वापरणार आहे. कारण दूध फाडून लिंबानी किंवा विनेगरनी त्याचं पनीर तयार करायचं, नंतर त्या पनीरचे गोळे बनवायचे, त्यापेक्षा रेडीमेड पनीर आज मी इथे वापरलेलं आहे. फक्त हे पनीर वापरताना थोडीशी काळजी घ्यायची, म्हणजे जर तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर अगदी मार्केटसारखी हलव्यासारखी तुमची रसमलाई घरीच रेडीमेड पनीरपासून तयार होते. सगळ्यात अगोदर आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, तर त्याला आपण पल्सेसमध्ये ना मिक्सरमध्ये 2 मिनटं चालवायचा, बंद करायचा, चालवायचा, बंद करायचा, पल्सेसमध्ये मिक्सर फिरवून अशा पद्धतीने तुम्हाला एकदम सॉफ्ट मऊसूत लोण्यासारखं पनीर इथे मिळेल. बघू शकता अजिबात या पनीरमध्ये दाणे राहत नाही. बोटांवरती जर अशा पद्धतीने पनीर बघितलं तर अगदी मऊसूत लोण्यासारखं पनीर हाताला लागतं आणि याच्यामध्ये दाणे अजिबात राहत नाही. तर पनीर आपलं इथे सॉफ्ट मळून तयार आहे. हातानेसुद्धा ही प्रोसेस करू शकता, पण हातांनी खूप जास्त वेळ जातो म्हणून मिक्सरला फक्त 1 मिनिटात आपण हे पनीर मऊ करून घेतलेलं आहे. त्यानंतर पनीर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पनीरला थोडीशी बाइंडिंग देण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून म्हणू शकता आपण इथे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. यानंतर तुम्ही 1/2 चमचा याच्यामध्ये अजून मैदासुद्धा ॲड करू शकता, पण आज मी फक्त 1 चमचा कॉर्नफ्लोअरच घातलेला आहे. तर कोणत्या टिप्स फॉलो करायच्या त्या मी अगोदर इथे सांगते. सगळ्यात अगोदर तर पनीर जे आहे ते फ्रेश घ्यायचं, मलाई पनीर वापरायचं. घरचं पनीर वापरलं तरीही चालेल, पण त्यामध्ये खूप जास्त पाणी नको किंवा मॉइश्चर नको. आणि फ्रीजमध्ये आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी ठेवलेलं पनीर या रसमलाईसाठी वापरू नका. लगेचच दुकानातून आणायचं आणि लगेचच रसमलाई करायची. कारण काय होतं, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा किंवा बर्फाचा अंश राहतो आणि त्यामुळे तुमची रसमलाई जी आहे ती दुधामध्ये किंवा रबडीमध्ये किंवा साखरेच्या पाकामध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळून जाते. तर एकदम फ्रेश पनीर वापरायचं आणि खूप जास्त मिक्सरला त्याला फिरवून घ्यायचं नाही. फक्त त्याचे दाणे जे आहेत ते नाहीसे झाले आणि मऊ पनीर झालं की लगेचच तुम्हाला त्याचा एक छानसा मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि रसमलाई किंवा अंगुरी तयार करताना त्याला अजिबात चिरा नाही गेला पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली सगळी जी अंगुरी आहे ती इथे मी तयार करून घेतलेली आहे. तर आजची रसमलाई 15 ते 20 मिनिटात कशी तयार होते, कारण आज आपण त्याची एक जी स्टेप आहे की साखरेच्या पाकामध्ये अगोदर रसमलाई किंवा हे जे रसगुल्ले आहेत छोटे छोटे पनीरचे ते सगळ्यात अगोदर उकळून घेतात 5 ते 10 मिनटं. पण आज आपण ती जी स्टेप आहे ती स्किप करून डायरेक्ट ही जी रसमलाई आहे किंवा अंगुरी आहे ती डायरेक्ट रबडीमध्येच उकळवून घेणार आहोत. यामुळे काय होतं, ती एक स्टेप वाचते आणि आपली रसमलाई लगेचच पटकन इन्स्टंट पद्धतीने तयार होते. जर तुम्हाला अगदी मार्केटमध्ये जशी मिळते किंवा तशा स्टेपनी फॉलो केलेली रसमलाई हवी असेल तर त्याचीसुद्धा रेसिपी नक्की मी तुमच्यासोबत एखाद दिवशी शेअर करेन. पण आज आपण झटपट तयार होणारी किंवा सणाच्या दिवशी जर तुम्हाला काहीतरी गोड करावं असं वाटत असेल तर अशा पद्धतीची इन्स्टंट रसमलाई तुम्ही तयार करू शकता. तर डायरेक्ट आपण ते सगळे जे रसगुल्ले किंवा बॉल्स होते ते आपण या रबडीमध्ये टाकून दिलेले आहेत आणि आता आपल्याला 8 ते 10 मिनटांपर्यंत अशा पद्धतीने रबडी उकळून घ्यायची आहे. म्हणजे गुल्ले छान इथे आपल्या रबडीमध्ये शिजले जातील किंवा जी रबडी आहे
यातपर्यंत छान रसगुल्ल्यांमध्ये किंवा अंगुरीमध्ये मुरते आणि मग खायलाही अंगुरी किंवा रसमलाई खूप जास्त छान लागते. याऐवजी तुम्ही थोड्याशा चपट्या आकारामध्ये पेड्यासारख्या वड्या करून रसमलाईसुद्धा याची तयार करू शकता. तर 8 ते 9 मिनिटांपर्यंत मी छान रबडीमध्ये आपले रसगुल्ले किंवा अंगुरी उकळून घेतलेले आहे आणि एक थंड होण्यासाठी फक्त एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. तर 3 ते 4 तासांसाठी तुम्हाला नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर ही जी रसमलाई आहे ती फ्रीजला सेट करून घ्यायची आहे. 3 ते 4 तासानंतर तुम्ही याला सर्व करू शकता अगदी थंडगार मस्त मार्केटसारखी पण अगदी झटपट होणारी पनीर तयार न करता इन्स्टंट पद्धतीची ही रसमलाई घरीच तयार करू शकता. तर या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही सणाला किंवा जर तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल घरी पनीर आणि दूध तर असतंच, तर अशा पद्धतीने तुम्ही ही रसमलाई नक्की 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 ट्राय करू शकता. आणि ज्या मी टिप्स किंवा तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायला सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर अगदी छान रसमलाई इथे तयार होते. तर ही रेसिपी नक्की या रक्षाबंधनला ट्राय करा आणि प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जर व्हिडिओ रेसिपी मनापासून तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.